आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी कॅरेक्टर असॅसिनेशन म्हणजे काल अजितदादांची स्क्रिप्ट आणि एकनाथ शिंदेजींची स्क्रिप्ट ही भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट आहे. एकाला हरवता येत नाही तर त्याचं घर फोडा, पक्ष फोडा अशी कार्यपद्धती ही भारतीय जनता पक्षाची आहे. भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती ही आणि संघाची कार्यपद्धती ही तालिबान सारखी आहे असं जावई शोध या संजय राजाराम राऊतनी लावलेला आहे. आता मुघलांच्या वंशजांमधले जन्मलेला हा संजय राजाराम राऊत जसा औरंगजेब आणि ते मुघल आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांना, आपल्या भावंडांना, आपल्या मुलांना कोण कत्तल करायचं, कोण त्रास द्यायचा, कोणाचं आयुष्य बर्बाद करायचं त्या तालमीतला असलेला हा संजय राजाराम राऊत जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि संघावर टीका करतो की अजितदादा आणि एकनाथ शिंदेची स्क्रिप्ट भारतीय जनता पक्षाची आहे, तर मग संजय राजाराम राऊतला थोडं जरा आठवण करून देईन की प्रितीश नंदींना जेव्हा खासदारकी दिली आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी, मग तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच्या कुटुंबियांना मी बर्बाद करीन, कामाला लावीन हे संजय राजाराम राऊतनी का म्हटलेलं. या स्वतःला संजय राजाराम राऊतला 2019 मुख्यमंत्री बनायचं होतं, त्यासाठी आदरणीय पवार साहेबांना पायघड्या घातल्या होत्या आणि जेव्हा आमदारांना फोन करायला सुरू केलं होतं आणि जेव्हा याला कळलं का हा मुख्यमंत्री बनत नाही आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनतोय, त्या दिवसापासून आजपर्यंत उद्धव ठाकरेच्या घरामध्ये काड्या कोणी लावल्याय? जे काही अजितदादा आणि पवार साहेबांच्या घरामध्ये होत आहे तो 2019 राग आहे की पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंबरोबर आग्रह का धरला नाही की संजय राऊतलाच मुख्यमंत्री बनवा, उद्धव ठाकरेंनी त्याचं नाव का सुचवलं नाही? त्याच्यामुळे पवार कुटुंबीय फोडाफोडी केली आणि त्यांना काड्या लावत बसला आणि त्याचा परिणाम आता तुम्हाला दिसतोय राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला आज उद्धव ठाकरेच्या कुटुंबियामध्ये जे आम्ही ऐकतोय जे काय तेजस आणि आदित्यमध्ये सुरू आहे त्याचा मुख्य सूत्रधार पण हा संजय राजाराम राऊतच आहे. मग दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या स्क्रिप्ट बोलण्यापेक्षा तू तुझ्या आयुष्यामध्ये काड्या लावण्याशिवाय दुसरं काही केलं आहेस का? भांडणं लावण्याशिवाय दुसरं काही केलं आहेस का? स्वतःच्या घराची काय अवस्था आहे? स्वतःच्या भावाच्या घराची काय अवस्था आहे? हे अगर आम्ही सांगायला गेलो ना तर महाराष्ट्र तुझा तोंड तुझा चेहरा पण बघणार नाही. म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष संघ आणि स्क्रिप्टचा आरोप आमच्यावर करू नकोस. तू जे काय पेरलंस, तू जे काय राष्ट्रवादी पवार कुटुंबीय इथे ठाकरे कुटुंबियामध्ये जे काड्या लावल्यास, भांडणं लावली भावांमध्ये, बहीण बहीण भावांमध्ये, मुला मुलांमध्ये, त्याचा परिणाम हे सगळा महाराष्ट्राचं राजकारण आज जे गलिच्छ झालेलं आहे हे त्याचा मुख्य सूत्रधार
शकुनी मामा संजय राजाराम राउत आहे। म्हणून काल रात्री अजित दादांच्या भाषणानंतर हा कुंभकर्णाची झोप लागली असेल, ह्याला 90 ची पण गरज लागली नसेल। म्हणून उगाच सकाळी उठून भारतीय जनता पक्ष आमचे नेते आणि संघावर अगर तू टीका करत असशील तर मग आता तर फक्त राजकीय बोललेलो आहे। राजकीय काड्या तू ठाकरे कुटुंब, राज ठाकरे, उद्धव ठाकरेजी, आदित्य, तेजस किंवा पवार कुटुंब इथपर्यंत थांबतोय। जास्त भारतीय जनता पक्ष आणि संघावर तोंड उघडलंस तर मग तुझ्या घरातला जो महाभारतचा जो एपिसोड सुरू आहे मग त्याच्यावर एक वेगळी पत्रकार परिषद घेईन आणि तुझं वस्त्रहरण करेन। धन्यवाद। विचार संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर होणार आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की भगवा शेला असेल अंगावर तरी प्रोत्साहन मिळतं, उत्साह निर्माण होतो आणि त्यामुळे युद्धाला जाताना अशा पद्धतीचं प्रोत्साहन असणं गरजेचं असतं, त्यामुळे भगवा हा आमचा रक्त आहे असं म्हटलं। भगवायच्या नावावर दलाली करणारा हा सर्वात मोठा दलाल आहे। हा आता सकाळी म्हणत होता की मी जेलमध्ये पण भगवा घालून फिरत होतो। जेलमध्ये काय कपडे घालायला लागतात याचे कधी आम्हाला मग आतमधले फोटो जरा काढायला लागतील। म्हणून भगवायला लागलेला सर्वात मोठा कलंक हा उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आहे। कारवाईनंतर संजय राऊत असं म्हणाले होते की राणेंची मुलं सुद्धा बेफानूनपणे वक्तव्य करतात, त्यांच्यावर कारवाई काम आहे। पण त्याच्याबद्दल मी बोललो आहे मी परवा, परत परत ती कॅसेट लावायची आहे का? राणेंना फक्त दोनच मुलं आहेत जी जगाला माहिती आहेत, पण संजय राजाराम राऊत बद्दल असंच बोलू शकतो का? मग त्याच्या सगळ्यात मुलांची माहिती कधीतरी बाहेर दिली द्यायला लागेल। राणेंची दोन मुलं निलेश आणि नितेश आहे हे दुनियाला माहिती आहे आणि काय आहेत ते पण महाराष्ट्राला माहिती आहे। पण तसंच संजय राजाराम राऊत आत्मविश्वासाने बोलू शकतात का की माझ्या दोनच मुली आहेत, पुढचं मला बोलायला लावू नका? साहेब आपण संजय राजाराम राऊत नेहमी नावाचा उल्लेख करता, संजय राऊत यांनी त्या दिवशी याच वक्तव्यावर असं म्हटलं की नारायण तातू राणे यांची दोन मुलं आहेत, म्हणजे कुठेतरी आपल्या पत्रकार परिषदेचा हा परिणाम वाटतो का? हा, कारण का हातभर फाटल्यावर राणे साहेबांचं पूर्ण नाव घ्यायलाच लागणार ना, म्हणून मला अभिमान आहे की राणे साहेबांचं पूर्ण नाव शेवटी संजय राजाराम राऊत घ्यायला लागतं, हा आमचा फार मोठा विजय आहे। साहेब मनोज जरांगे म्हणतात मला जर अटक केली तर सरकार काय आहे ते समजेल। मनोज जरांगे पाटील आमचे मराठा बांधव आहेत, त्यांना मी विश्वासाने सांगेन की त्यांना कोणीही अटक करणार नाही, त्यांना अटक करण्याची गरज नाही, कारण का आमचं राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे। म्हणून उगाच तुम्हाला जे काय आजूबाजूचे लोक तुमचं कान भरत असतील सरकारच्या विरुद्ध ते ऐकू नका, तुमच्या सभेला प्रतिसाद मिळतोय, तुम्हाला मराठा समाजासाठी तुम्ही लढताय याबद्दल आम्ही सगळेजण सरकार म्हणून तुमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, म्हणून तुम्हाला कोणीही अटक करणार नाही ह्याची चिंता तुम्ही करू नका। लागली तर तुमची बाजू सरकारकडे मांडण्यासाठी नितेश राणे तयार आहे, पण तुम्हाला अटक होणार नाही एवढं मी विश्वासाने सांगतो। तुमचा एक मराठा भाऊ सरकारमध्ये आहे एक लक्षात ठेव। साहेब याच मराठाच्या विषयावरून मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे पाटील एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत, म्हणजे मराठा समाज कुठेतरी या सगळ्या मंत्र्यांच्या विरोधात जातोय का अशी परिस्थिती आहे, त्यामुळे छगन भुजबळांना कालचा दौरा सोडून अडवून घ्यावा लागला। हा हिंदू समाजाच्या विरुद्ध हे फार मोठं षडयंत्र आहे। हिंदू समाज दुभागलेला बघायचा आहे, त्याला तोडायचा आहे, मराठा आणि ओबीसी मध्ये वाद करून जिहाद्यांना
हिंदुत्वाच्या विरुद्ध षड्यंत्र करायचंय हा त्याचाच एक भाग आहे. जेव्हा राज्याचे प्रमुख आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरळ स्पष्ट बोलतायत की मराठा आरक्षण आम्ही कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता देणार आहोत, ओबीसी समाजाचं 1% आरक्षण कमी न करता आम्ही आरक्षण देणार आहोत, मग ना भुजबळ साहेबांना चिंता करण्याची गरज आहे ना जरांगेंना संघर्ष करायची गरज आहे. हे जे काही जो जिहादी आहेत ज्यांना हिंदू समाजाला तोडायचं आहे, हिंदू समाजाला तोडून त्यांच्यावर राज्य करायचं आहे, येणारा 22 जानेवारीचा राम मंदिरामुळे असंख्य ह्या जिहाद्यांची झोप उडालेली आहे. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की राम मंदिराच्या निमित्ताने राज्य देशातला हिंदू समाज हा एकवटणार आहे आणि त्याचमुळे आमच्यातल्या काही गद्दारांना बरोबर घेऊन ते हिंदू समाज तोडण्याचा प्रयत्न आहे, बाकी काहीच. म्हणूनच साहेब आपण काल ट्विट केलं का ते एक षडयंत्र आहे. हा मी माझे ट्विट पण आहे त्याच्यावर ते सावधान हिंदू समाज आणि सावधान राहो की हे फार मोठं जे षडयंत्र आपल्या विरुद्ध सुरू आहे. कारण का जेव्हा सरकारचे प्रमुखच बोलताय, जेव्हा आमचे देवेंद्रजीत बोलतायत की ओबीसी समाजाचे 1% आम्ही हात लावणार नाही, मग आता काय एफिडेव्हिट लिहून द्यायचं का? आणि राणे साहेबांसारखे ज्येष्ठ तज्ज्ञ ज्यांनी मराठा आरक्षण हे इतरांपेक्षाही चांगला अभ्यास केलेला आहे, त्यांनी सरळ स्पष्ट जेव्हा ते बोलतायत की राज्य सरकारला अधिकार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या अनुसार 15-4 आणि 16-4 अनुसार राज्य सरकार मागासलेपणा सिद्ध करून मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण देऊ शकतं, मग वाद कशाला आहे? म्हणजे एवढंच आहे की जे सकल हिंदू समाजाचे जे मोर्चे निघत होते त्याच्यामुळे खूप लोकांना मिरच्या धोमलेल्या आहेत, शिरखुर्मा तिखट झालेला आहे आणि म्हणून हिंदू समाजाच्या विरुद्ध हे षडयंत्र आहे. पण जरांगे पाटील यांनी काल सभेत असं म्हटलं की किती काही झालं तरी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार. त्यांच्या आता जसं राणे साहेबांनी बोलले की ते तरुण आहेत, थोडा अभ्यास त्यांचा कमी आहे, त्यांना जे काही राजकीय पक्षाचे काही पदाधिकारी जे त्यांच्या अवतीभवती आहेत त्यांचं भाषण लिहून देत आहेत, त्यांचं सभेचं नियोजन करतायत. जसा तो बराडे का दराडे जो पकडला गेला तसं एक प्रदीप सालुंके म्हणून आहेत छत्रपती संभाजीनगरचे, जे त्यांच्या नियोजनामध्ये अतिशय पुढे आहेत. आता हे प्रदीप सालुंकेंचा इतिहास अगर तुम्ही बघितला तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यांनी शिक्षक मतदारसंघासाठी तिकीट पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागितलेलं आणि ते जरांगे पाटलांचं सगळ्या सभेचं आयोजन ते करतायत. जसा तो 3 तारखेला ती भेट झाली फोटोग्राफ आला, तसं कधीतरी आता प्रदीप सालुंकेंचा कनेक्शन आणि जरांगे पाटलांच्या सभा याच्यामध्ये लिंक दाखवायला लागेल. तर सिंधुदुर्गात परवा नौसेना दिन होत आहे, पंतप्रधान स्वतः आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे, प्रथमच सिंधुदुर्गात असं भव्य दिव्य नौसेनेचा एक पाहायला मिळणार आहे, काय आपली प्रतिक्रिया? मी ह्या निमित्ताने साधारण दरवर्षी नौदलाचा दिवस हा मुंबईमध्ये होतो, मी या निमित्ताने भारतीय नौसेनेचं आणि आदरणीय पंतप्रधानांचा एक सिंधुदुर्ग वासी म्हणून मी त्यांचे आभार मानतो की ह्यावेळी त्यांनी निर्णय घेतला की हा नेव्ही डे नौसेना दिवस हा आमच्या सिंधुदुर्गमध्ये साजरा व्हावा. त्यास आणि त्या निमित्ताने जी काही तयारी आणि जे काही एक वेगळा उत्साह आमच्या जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकमध्ये बघायला मिळतोय, जी काही तयारी पाहायला मिळते, हा 4 डिसेंबर हा दिवस आमच्या सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण दिवस म्हणून कोरला जाणार आहे. म्हणून एक सिंधुदुर्गवासी म्हणून मी निश्चित पद्धतीने माझ्यामध्ये उत्साह आहे, आनंद आहे, समाधान आहे की माझ्या सिंधुदुर्गाला नौसेना दिवसाचा हे यजमानपद घेण्याची जी संधी आदरणीय पंतप्रधानांना दिली त्यासाठी त्यांना जेवढे आभार म्हणून तेवढं कमीच. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24